प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा अशी मागणी मनोज खाडे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच दूध प्रक्रिया मद्य निर्मिती शीत केंद्रे अनेक प्रक्रिया उद्योगांकडून प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन होते. कोणतीही प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नैसर्गिक स्रोतामध्ये सोडलं जाते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं शहरात तयार होणारा जैवकचरा आणि घनकचरा याविषयी सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवले आहेत. यातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालंय. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सुराज्य अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील भ्रष्टाचार आरोग्य व्यवस्थेतील दुरावस्था आदी विविध सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात लढा दिला जातोय. माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती उघड झाली त्यात कोळसे नॅचरल स्वीटनर इंडस्ट्रीज मिरज, प्रतिभा मिल्क इंडस्ट्रीज जत, मोहनराव शिंदे साखर कारखाना मिरज, एमके इंडस्ट्रीज आंधळी पलूस, लिकीज कन्फेक्शनर्स लिमिटेड, सूर्यप्रकाश मिल्क चिलिंग प्लांट एरंडोली, माळी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, कवठे महांकाळ, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी ग्लुकोज कारखाना यांसह उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले प्रदूषित जल तसेच बाहेर सोडून देणे, नियमाप्रमाणे सांडपाण्याची कोणतीच व्यवस्था नसणे अनेक नियमबाह्य कृती झालेल्या आहेत. या सगळ्यांमधून पर्यावरणाची प्रचंड हानी 12 महिने चालू आहे. त्याबाबत कडक कारवाईचं धोरण नाही, मात्र हिंदूंचे सण आल्यावर त्यांना प्रदूषण आठवतं हे अत्यंत खेदजनक आहे. वास्तविक अशा नियमबाह्य कृतींसाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या आस्थापनाचं पाणी आणि वीज यांची जोडणी तोडण्यासाठी संबंधित खात्याला पत्र दिलं पाहिजे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार पोलिसांची मदत घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र वर्ष 2008 ते 2015 पर्यंत केवळ नोटिसा दिल्यात. या प्रकरणी वर्ष 2015 मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेवर फौजदारी खटला दाखल केला असून तो प्रलंबित आहे. गेल्या 5 वर्षात या खटल्यात काहीही झालेलं नाहीये. यावरून प्रदूषण मंडळाचा फोलपणा उघड होतो असं श्री खाडे यांनी म्हटलंय. मी मनोज खाडे, समन्वयक हिंदू जनजागृती समिती. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सुराज्य अभियानाअंतर्गत विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार, अनाचार, गैरव्यवहार यांच्या विरोधातील लढा सातत्याने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माहितीच्या अधिकारासमोर आलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखाने, दूध प्रक्रिया प्रकल्प, मद्यनिर्मिती प्रकल्प, शीत केंद्रे अशा प्रकारच्या उद्योगांकडून प्रदूषणांच्या नियमांचं सातत्याने उल्लंघन होत आहे. तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं शहरातील जैवकचरा आणि घनकचरा या संदर्भातील सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवलेले आहेत. प्रदूषणाची समस्या निर्माण झालेली आहे, मात्र संबंधितांना नोटीस पाठवण्यापलीकडे प्रदूषण मंडळानं कोणतीही कारवाई केलेली नाही. वस्तुतः अशा प्रकारच्या दोषींच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करणं आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणं अशा प्रकारची कृती व्हायला पाहिजे होती, मात्र प्रदूषण मंडळाची कृती प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणारी आणि दोषींना पाठीशी घालणारी आहे. कारण वर्षभरामध्ये अशा प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास सातत्याने सुरू आहे. खेदानी असं म्हणावंसं वाटतं की अशा प्रकारच्या या गैरव्यवहारापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हिंदूंचे सण आले की यांना प्रदूषण आठवतं. खरं तर प्रदूषण मंडळांच्या अधिकाऱ्यांनी अशा आस्थापनांचं वीज आणि पाणी जोडणी तोडण्याच्या संदर्भातलं पत्र अशा प्रकारच्या खात्यांना दिलं पाहिजे होतं. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार पोलिसांची मदत घेऊन कारवाई करायला हवी होती, मात्र 2008 ते 2015 या कालखंडामध्ये फक्त नोटिसा पाठवण्यापलीकडे यांनी काहीही केलेलं नाही. एवढंच नव्हे तर 2015 मध्ये महापालिकेवर जो फौजदारी खटला दाखल केलेला होता तोही आज प्रलंबित आहे. यातूनच प्रदूषण मंडळाची अनास्था दिसून येते. हिंदू जनजागृती समितीची या निमित्ताने एवढीच मागणी आहे की दोषींवर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा. धन्यवाद.